नाधो महानोर यांना एबीपी माझानं माझा सन्मान हा पुरस्कार देऊन गौरवलेलं होतं आणि त्याच वेळचेही दृश्य आपण पाहतोय, त्या आठवणींना आपण उजाळा देतोय. 2018 साली त्यांचा सन्मान एबीपी माझानं हा गौरव पुरस्कार देऊन केलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा एकदा विनंती की ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन महानोर यांचा गौरव करावा. 16 सप्टेंबर 1942 सालचा त्यांचा जन्म. ते मूळचे शेतकरी होते, त्यामुळे निसर्ग त्यांच्या जीवनातच सामावलेला होता आणि त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या लेखनामधनं सुद्धा दिसायचं. केवळ कविताच नाही तर शेती संदर्भातलं सुद्धा मोठं लिखाण नाधो महानोर यांनी केलेलं होतं. राजकारणाचं एक वेगळं अंगसुद्धा त्यांच्याकडे होतं आणि बऱ्याच विषयांवरती भाष्य करणारा संवेदनशील लेखक आणि कलाकार हरपला अशी भावना आज व्यक्त होते.